चव्हाण साहेब, पण दुसरा एक मुद्दा म्हणजे जसं तुम्ही आता उल्लेख केला की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी राष्ट्रवादीने, कारण ते महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दुसरीकडे हे वाटण्यामागचं कारण काय, कारण जी चर्चा आम्ही पत्रकार म्हणून ग्राउंडवरती असतो, आमच्या कानावरती काही गोष्टी येत असतात की अनेकांना असं वाटतं की ज्या प्रकारे शिवसेनेची लढाई ही कायदेशीर झाली, शिवसेनेची लढाई ही निवडणूक आयोगापर्यंत गेली, अर्थात आज निवडणूक आयोगाकडनं काही नोटिसेस आल्यात दोघांना, ती कसं पुढे होईल ते बघूया. पण तरीसुद्धा ज्या प्रकारे ग्राउंडवरची लढाई, मैदानावरची लढाई शिवसेनेला करावी लागली, ज्या प्रकारची कटुता दिसली ती राष्ट्रवादीच्या बाबत दिसत नाही, तर यामुळेच अनेक जण तुमच्यासारखे अनेक वरिष्ठ नेते ज्यांनी हे अनेक वर्ष राजकारण बघितलं आहे, मागे स्वतः पक्ष सोडून गेलेले छगन भुजबळ जे त्यांच्यासोबत इतकी वर्ष होते, त्यांनी देखील म्हणाले लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये की त्यांचं राजकारण हे बेभरोशाचं आहे. तर पुन्हा एकदा ती भूमिका क्लिअर करण्यासाठी, आपल्याबाबतची असलेली ही साशंकता दूर करण्यासाठी पवारांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी काय करावं किंवा आमची इच्छा आहे त्यांनी स्पष्ट करावं म्हणून, पण करायचं काय नाही त्यांचा निर्णय आहे, तो आम्ही काही फोर्स करू शकणार नाही. आमची अपेक्षा आहे की आपली राजकीय लढाईला तोंड लागलेलं आहे, प्रत्येक पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि कोण कुठं आहे कोण कुठं आहे कळलं पाहिजे. कोणाला बेसावर ठेवून किंवा छगन भुजबळांनी जर काही बेभरोशाचा असा शब्दप्रयोग केला असेल तर तो शब्दप्रयोग आपण वापरूया, की अशा प्रकारचं वागणूक ही योग्य आहे का नाही हे त्या नेत्यांनी ठरवायचं आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलू शकणार नाही. पण लवकरात लवकर चित्र स्पष्ट झालं तर एक लढाईला एक शुद्ध असं स्वरूप येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.